औषधी द्रव्य ही कडूच का औषधी म्हणले की लहान थोरापासून सगळेच तोंड वाकडे करतात कारण की त्या मुख्यत्वे करून कडू तिखट तुरट असतात गोड आंबट खारट औषधी त्या मानाने कमीच असतात चरकांनी सांगितल्याप्रमाणे नित्य सर्व हा ही स्वास्थ्यवर्धक गोष्ट आपण नाही पाळली की रसनिमित्त रोग होण्याची शक्यता दाट असते सर्वसामान्यत मधुर आहार घेण्याची आवड व संयमऋचुष्ण असणाऱ्या तिक्त म्हणजे कडू रसाची नावड असल्याने मधुर रसाच्या अधिक्याने तसेच तिक्तादी रसाच्या असेवनाने घडणारे रोग निर्माण होतात अशावेळी मधुरादी रस कमी करून तिक्तादी रसाचा वापर करावा लागतो संतर्पणजन्य रोगामध्ये जसे की प्रमेह लठ्ठपणा इत्यादीसारख्यामध्ये तिक्त कटु कशाय द्रव्ये वापरावी लागतातच परंतु अपतर्पणजन्य रोगातील उपचारामध्येही मधुरप्राय आहार द्यायचा झाला तरी त्यावर तिक्ताधिकांचे संस्कार करूनच ते अन्न किंवा औषधी द्याव्या लागतात तसेच शक्ती शक्तीही तिक्त म्हणजेच कडूरसाने जास्त टिकते किंवा वाढते तसेच मंद मंदाग्नी असेही आहेच म्हणून तिक्तर सेवनाने अग्निसंशोधनाचे काम होते व अग्निप्रदीप्त होऊन रोग बरा होण्यास फायदाच होतो